सुंदर सुबक मूर्ती त्यासोबतच आकर्षक सजावट या दोन्ही गोष्टी एकत्र पाहायच्या असतील तर विलेपार्लेचा सम्राट या मंडळाला भेट दिलीच पाहिजे. राजवाड्याच्या देखाव्यात सिंहासनावर आरूढ झालेली बाप्पाची मूर्ती तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. विलेपार्लेच्या सम्राट या मंडळातून यावर्षीचा त्यांच्या सजावटीचा आणि बाप्पाच्या मूर्तीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज जळवी यांनी. आपण आलेलो आहोत विलेपार्ले सम्राट या पार्ल्याच्या प्रसिद्ध गणपती मंडळामध्ये. कोळडोंगरीपासून काही मिनिटांच्या अंतरावरती विलेपार्लेचा सम्राट हा गणपती विराजमान झालेला आहे. आपण बघतोय अतिशय सुंदर सुबक आणि सिंहासनावरती आरूढ झालेली गणपती बाप्पाची सुमारे 20 फुटाची ही आकर्षक आणि तितकीच भव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. हलकेशा दागिन्यांनी त्याला सजवण्यात आलेला आहे. पिवळा पितांबर आहे आणि आपण ज्याला म्हणू शकतो की बघता क्षणी आपण या मूर्तीच्या प्रेमात पडावं अशी ही मूर्ती. अतिशय साधं पण तितकंच मनाला आकर्षित करणारं डेकोरेशन किंवा सजावट इथे केलेली आहे. राजमहल किंवा राजवाडा ज्याला आपण म्हणतो तो इथे उभारलेला आहे आणि या राजवाड्यावरती एखादा राजा जसा सिंहासनावरती विराजमान होतो तसा विलेपार्ल्याचा सम्राट जो आहे तो विराजमान झालेला. आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शाखा आहे, शाखा क्रमांक 84. त्याचा हा गणपती बाप्पा आहे. तुम्ही काय सांगाल, खरं तर खूप छान सजावट, हलकी सजावट पण मूर्ती आकर्षक, काय वेगळेपण आहे उत्सवाचं? सर्वात प्रथम सर्व गणेश भक्तांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढारी न्यूज चॅनल खास आमच्याकडे आल्याबद्दल आमचे मित्र पंकजजी दळवी यांचे मी खास आभार मानतो. याप्रसंगी आमचे अध्यक्ष व ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित आहेत. हे 55 वर्ष आहे सातत्याने बघतोय. गर्दी होण्यासाठी कुठलंही मंडळामध्ये आम्ही बंदिस्त करत नाही. एक सुंदर अशी मूर्ती आणि देखावा आम्ही केलेला आहे. उत्सव कशा पद्धतीने तुम्ही साजरा करता? सजावट, मूर्ती खूप छान असते, उत्सव कसा साजरा करता? उत्सवाचा म्हणजे आमची गेली 55 वर्ष आहे आमच्या गणपतीचं आणि नेहमीच आमच्या गणपतीचं आकर्षण असतं की आमची मूर्ती ही भव्य आणि याचं आगमन हे महत्त्वाचा विषयाने श्रद्धेने लोक पार्ल्याच्या इकडे येत असतात. आणि गेल्या 2 वर्षापासून मला ही अध्यक्षाची जबाबदारी भेटली आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये प्रगती करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर खऱ्या अर्थानं ज्याला सम्राट म्हणावं आणि किंवा सम्राट हे नाव ज्याला शोभून दिसतं असं हे गणेशाचं रूप आपल्याला विलेपार्ल्याच्या सम्राट या मंडळात पाहायला मिळतं. कॅमेरापासून कविता गिरीसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.